मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे शेतकरी भुईमूग या पिकाची लागवड करत असतात, परंतु भुईमूग पिकामध्ये दोन समस्या खूप महत्त्वाची आहे। एक म्हणजे पॉपिंग इन ग्राउंडनट, त्याला आपण मराठीत म्हणतो शेंग भरते परंतु शेंगामध्ये दाणा भरत नाही, त्याला पॉपिंग म्हणतात, म्हणजे शेंग रिकामी असते। तर ही जी समस्या आहे, ही समस्या कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्यामुळे दिसून येते, त्याचबरोबर आपल्या भुईमूग पिकामध्ये तेलाचं प्रमाण कमी असणे। मित्रांनो, भुईमूग हे एक तेलवर्गीय पीक आहे, जर या पिकामध्ये तेलाचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला उत्पादनसुद्धा कमी होणार आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला गंधक या अन्नद्रव्याचा वापर करायचा, ज्याला आपण सल्फर म्हणतो, हे एक दुय्यम अन्नद्रव्य आहे। मित्रांनो, प्रत्येक पिकामध्ये नत्रस, पुरत, पलास या प्रथम अन्नद्रव्याची आवश्यकता असतेच, परंतु भुईमूग या पिकामध्ये NPK सोबतच दुय्यम अन्नद्रव्याचीसुद्धा खूप आवश्यकता आहे, त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायचं ते आज मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना भुईमूग लागवड करायची आहे, असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही भुईमूग लागवड करा, कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना समस्या असते, रानडुकराची समस्या आहे किंवा उत्पादन होत नाही, अशा वेगवेगळ्या समस्या प्रत्येक शेतकरी बांधवांना असतात, त्यामुळे तुम्हाला भुईमुगाची पेरणी करायची असेल किंवा नाही करायची ते तुमच्यावर डिपेंड आहे। परंतु जर तुम्ही भुईमुगाची पेरणी करत असाल तर योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन करा, तुमचं भविष्यामध्ये होणारं नुकसान टाळल्या जाईल। मित्रांनो, ज्यावेळेस आपण भुईमुगाची पेरणी करणार त्याच्या अगोदर आपण नांगरणी वखरणी करत असतो, म्हणजे जमीन तयार करतो, तर त्या अगोदर आपल्याला जे मार्केटमध्ये जिप्सम आहे, हे जिप्सम आपल्याला प्रति एकरी 200 किलो याप्रमाणे आपल्याला जमिनीमध्ये मिक्स करून द्यायचं आहे। मित्रांनो, जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट टू मॉलिक्यूल ऑफ वॉटर, त्याचा हा फॉर्म्युला आहे। याच्यामध्ये जवळपास 29% कॅल्शियम तर 24% सल्फर आहे। मित्रांनो, जर तुम्ही जिप्सम जमिनीमध्ये दिलं तर तुमच्या भुईमूग पिकाला कॅल्शियम आणि सल्फर हे जे दोन दुय्यम अन्नद्रव्य आहे, हे दोन दुय्यम अन्नद्रव्य उपलब्ध होईल, आणि तुमच्या भुईमूग पिकामध्ये ज्या समस्या आहेत, पॉपिंग त्याचबरोबर तेलाचं प्रमाण कमी राहणे, या समस्या तुम्हाला भविष्यामध्ये दिसून येणार नाही। मित्रांनो, बरेच शेतकरी फक्त नत्रस, पुरत, पलास, बरेच शेतकरी फक्त युरिया खताचा जास्त वापर करतात। मित्रांनो, भुईमूग हे एक तेलवर्गीय पीक आहे, याच्या मुळावरसुद्धा जीवाणूंच्या गाठी असतात, त्यामुळे आपल्याला अतिरेक नत्राचा वापर करायचा नाही। हे सुद्धा 100% वातावरणातलं जे नत्र आहे झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम भुईमूग करत असतं। मित्रांनो, आपण ज्यावेळेस खत व्यवस्थापन करणार, ज्यावेळेस पेरणी करणार, जो बेसल डोस आहे तो मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही दिला तर 100% तुमच्या भुईमूग उत्पादनामध्ये खूप मोठी वाढ दिसून येईल। मित्रांनो, आपण ज्यावेळेस भुईमुगाची पेरणी करणार त्यावेळेस आपल्याला प्रति एकरी 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे दाणेदार, सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये नत्र अजिबात नाही, परंतु जे फॉस्फरस आहे ते 16% आहे, त्याचबरोबर कॅल्शियमसुद्धा 19% आहे। त्यामुळे मित्रांनो, कॅल्शियम असल्यामुळे तुमच्या भुईमूग पिकामध्ये पॉपिंग ही समस्या दिसून येणार नाही। मित्रांनो, आपण सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅग, त्याचबरोबर 1 बॅग 10:26:26 द्यायची असेल तर देऊ शकता, परंतु जर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटसोबत युरिया खताचा वापर करायचा असेल तर ती 1/2 बॅग तुम्ही घ्या, त्यापेक्षा जास्त घेऊ नका। मित्रांनो, जर तुम्ही या अगोदर जिप्समचा वापर केला नसेल तर तुम्हाला यामध्ये 10 ते 20 किलो गंधकाचा सुद्धा वापर करायचा आहे, गंधक म्हणजे सल्फर। मित्रांनो, भुईमूग पिकामध्ये गंधकाचा वापर करायला विसरू नका, जर तुम्ही गंधकाचा वापर केला तरच तुमच्या भुईमूग पिकामध्ये 100% तेलाचं प्रमाण वाढणार, जवळपास 45-46% तेलाचं प्रमाण आपल्या भुईमूग पिकामध्ये असतं, आणि जर ते तेलाचं प्रमाण वाढलं तरच तुमचं उत्पादन वाढणार आहे। तर मित्रांनो, परत सांगतो, प्रति एकरी 4 बॅग दाणेदार म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यासोबत 1/2 बॅग युरिया, त्याचबरोबर 10 ते 20 किलो गंधक, अशा पद्धतीने जर तुम्ही खताचं व्यवस्थापन केलं तर 100% महाराष्ट्रातील भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना भुईमुगापासून चांगलं उत्पादन भेटणार आहे। तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, तर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा। धन्यवाद।